मधुसूदन साडीज संगमनेर भव्य मान्सून सेल मनपसंत साड्यांच्या खरेदीवर 70% पर्यंत डिस्काउंट एम्बॉस सिल्क साडी 490 रुपये ब्रोकेड सिल्क साडी 440 रुपये खंड सिल्क साडी 370 रुपये 3 रेडीमेड पटियाला ड्रेस 1500 रुपये बलाटन सिल्क रिच पल्लू 580 रुपये ठिकाण मेन रोड संगमनेर संपर्क 63523 45134 आणि 024252271 77। संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील बाजार तळावरील ओढ्यातील अरुंद पुलानजीकच्या अपघाती वळणावर अपघातग्रस्त मालवाहू कंटेनर उचलत असताना क्रेन रस्त्यावर उलटून अपघात झाल्याची घटना घडली आहे। लोणी ते नांदूर शिंगोटे रस्त्यावर शनिवारी सकाळी 10:30 सुमारास तळेगाव दिघे गावानजीक हा अपघात झाला। सुदैवाने या अपघातामध्ये क्रेनमधील दोघेजण बालंबाल बचावले। तळेगाव दिघे येथील बाजार तळा नजीकच्या ओढ्यातील अरुंद पुलादरम्यान अपघाती वळण आहे। तर या अपघाती वळणावर रस्त्याच्या कडेला शुक्रवारी सकाळच्या सुमारास मालवाहू कंटेनर क्रमांक MH 43 U 75 51 हा उलटून अपघातग्रस्त झाला होता। तर कंटेनर मुंबई येथून साहित्य घेऊन नाशिककडून श्रीरामपूरच्या दिशेने चालला होता। तर या अपघातातून कंटेनर चालक मोहम्मद दिलशाद राहणार सुलतानपूर उत्तर प्रदेश आणि क्लीनर असे दोघेजण बालंबाल बचावलेत। हा अपघातग्रस्त झालेला कंटेनर बाजूला घेण्यासाठी शनिवारी सकाळी 10:30 सुमारास क्रेन पाचारण करण्यात आलं, मात्र कंटेनर उचलत असतानाच क्रेन रस्त्यावर उलटलं आणि क्रेनचा काही भाग कंटेनरच्या हुडवर पडला। क्रेनमधील रामा रोकडे आणि नामदेव रामकर राहणार नान्नस दुमाला हे दोघे यामध्ये बालंबाल बचावले आहेत। तर अपघाताच्या घटनेनंतर या ठिकाणी वाहनांची कोंडी झाली। रयत शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश दिघे, अमोल दिघे, शरद महाराज ढवळे यांसह युवकांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठं काम केलं। तर अपघातग्रस्त कंटेनर आणि रस्त्यावर उलटलेला क्रेन बाजूला घेईपर्यंत रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। राष्ट्रीय महामार्ग विभागानं तळेगाव दिघे येथील अरुंद पुलाचं आणि अपघाती वळण रस्त्याचं त्वरित रुंदीकरण करावं, अन्यथा तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा रयत शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश दिघे यांनी दिला। नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, तळेगाव दिघे।